कणकवली बाजारपेठेमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीमुळे झेंडा चौक इथल्या जय भारत कोल्ड्रिंक हाऊस आणि रामचंद्र उचले किराणा आयुर्वेदिक दुकाने जळून खाक झाली आहे. महत्त्वाची बातमी येते आगीसंदर्भातली. भीषण आग लागली कणकवली बाजारपेठेमध्ये. यामध्ये किराणा तसंच आयुर्वेदिक दुकाने जळून खाक झाली आहेत. परिसरातल्या आणखी काही दुकानं तसंच घराला आगीची झळ बसली आहे. नगरपंचायतीच्या अग्निशमक बंबाद्वारे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जय भारत कोल्ड्रिंक्स हाऊसला लागलेल्या या आगीमध्ये लाखोंचं नुकसान झालंय. कणकवली बाजारपेठेतली ही दृश्य आहे. बाजारपेठेत पहाटेच्या सुमारास ही आग लागली आणि या आगीमुळे झेंडा चौक इथल्या जय भारत कोल्ड्रिंक्स हाऊस तसंच रामचंद्र उचले किराणा आयुर्वेदिक दुकानं जळून खाक झालेली आहेत. आगीचं भीषण स्वरूप आपण पाहू शकतोय. पहाटेच्या दरम्यानची कणकवली मधली ही आग आहे. तसंच या परिसरातली आणखी काही दुकानं आहेत, परिसरातली घरं आहेत, त्यांना देखील आगीची झळ बसली आहे. नगरपंचायतीच्या अग्निशमक बंबाद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा एक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. जय भारत कोल्ड्रिंक्स हाऊसमध्ये लागलेल्या या आगीमध्ये दुकानदाराचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. वर्धा जिल्ह्यामधल्या पुलगावच्या शासकीय गोदामातून तब्बल 24 टन तांदूळ उडवणाऱ्या गोदाम व्यवस्थापकाला रंगेहात पकडण्यात आले. गोदाम व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई केली असली तरीही या प्रकरणामध्ये अजून गुन्हा दाखल झालेला नाहीये. तर सरकारी गोदाम सील करण्यात आलंय. मळणीसाठी गोळा करून ठेवलेली तूर अज्ञात व्यक्तीनं जाळून टाकली आणि यामध्ये 20 क्विंटल तूर जळून भस्मसात झाली. सोलापुरातल्या करमाळामधल्या पोथरे गावातल्या गोपीनाथ पाटील यांनी 2.5 एकर क्षेत्रामध्ये तूर लागवड केली होती. मात्र 1 जानेवारीच्या रात्री तूर अज्ञात व्यक्तींनी जाळून टाकली. यामध्ये गोपीनाथ पाटील यांचं सुमारे 1.25 लाखांचं नुकसान झालं. पहिल्या दिवसापासून मराठा समाजानं आपलं सामाजिक मागासलेपण सिद्ध केलं असल्याचं छत्रपती संभाजीराजे यांनी नाशिकमध्ये सांगितलंय. EWS आरक्षण घेतल्यामुळे SEBC ला धोका निर्माण होईल आणि EWS आरक्षण हे सर्व खुल्या वर्गासाठी आहे, ते फक्त मराठा समाजासाठी नाही आहे, असंही संभाजीराजे म्हणालेत. OBC समाजाची जातीनिहाय जनगणना करावी या मागणीसाठी यवतमाळच्या वणी इथं विशाल मोर्चा काढण्यात आला. जातीनिहाय जनगणना कृती समितीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. 27% आरक्षण OBC समाजाला मिळावं, OBC विद्यार्थ्यांना 100% शिष्यवृत्ती देण्यात यावी, या आणि इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या. अनैतिक संबंधाला अडथळा ठरणाऱ्या प्रेयसीच्या 7 वर्षाच्या मुलाची प्रेयसीच्या मदतीनंच खून केल्याची घटना नाशिकमध्ये घडली. या खून प्रकरणातील मुख्य संशयित सोमनाथ वसंत कुऱ्हाडे आणि त्याची प्रेयसी सुलोचना घनश्याम जाधव या दोघांना आडगाव पोलिसांनी अटक केली. कोणताही पुरावा शिल्लक नसताना या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं. नवी मुंबईमधल्या रबाळे MIDC मध्ये झालेल्या हत्येचा छडा लावण्यामध्ये पोलिसांना यश आलं. रबाळे MIDC मध्ये मयत सचिन पाटील यांना आकाश गायकवाड या तरुणाला रस्त्यालगत लघुशंका केली म्हणून जाब विचारला होता.